नमस्कार, मी मोहित शिंदे। जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येमागचे अंतर्गत राजकारण समजून घेणे गरजेचे आहे असे मत प्राध्यापक श्याम मानव यांनी व्यक्त केलं। अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जादूटोणा विरोधी कायदा, समज गैरसमज या विषयावर प्राध्यापक मानव यांचे व्याख्यान बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आले होते। सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोगे, महापौर चंचला कोद्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली। प्राध्यापक मानव म्हणाले, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या करताना सनातनवाद्यांनी मारेकऱ्यांचे ब्रेनवॉश करत संमोहनासारख्या शास्त्राचा प्रयोग केलेला आहे, त्यामुळे पोलीस मनापासून या हत्येचा तपास करत असतानाही त्यांना मारेकरी सापडत नाहीत। मुस्लिम अतिरेक्यांपेक्षाही सनातनवाद्यांचा हा आधुनिक जिहाद भयंकर आहे असा आरोप करून ते म्हणाले, दाभोळकरांच्या हत्येमागचे अंतर्गत राजकारण समजून घेणे गरजेचे आहे। वारकरी संप्रदायाचा या कायद्याला विरोध आहे, हा जाणून बुजून निर्माण केलेला आभास आहे। पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांना भीती वाटत होती की या कायद्याच्या बाजूने बोललो तर अख्खा वारकरी संप्रदाय विरोधात जाईल आणि आपल्याला निवडणुकीत पराभव पत्करावा लागेल। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री या कायद्यासाठी आग्रही होते, पण निवडणुकीत जनतेचा विरोध होईल या भीतीने हा कायदा संमत व्हायला उशीर होत होता। हा कायदा केवळ दाभोळकरांच्या बलिदानामुळे संमत झालेला आहे। या कायद्यामुळे चातुर्वर्णीय व्यवस्था पुन्हा निर्माण करणाऱ्यांच्या अस्तित्वाला धक्का पोहोचणार आहे, त्यामुळे त्यांनी या कायद्याला जीव तोडून विरोध चालवला आहे। त्याचीच परिणिती दाभोळकरांच्या हत्येत झाली आहे असे प्राध्यापक मानव म्हणाले। सनातनी ह्युमन बॉम्ब तयार करू शकतात हे मी सिद्ध करून दिलेले आहे। संमोहनाद्वारे ब्रेन वॉश करून युवकांमध्ये विष कालवण्याचे काम सनातनवाद्यांकडून सुरू आहे। दाभोळकरांची हत्या सर्वांच्या जिवारी लागलेली आहे। सरकार आणि पोलीस अतिशय प्रामाणिकपणे आणि वेगाने तपास करत आहेत, पण पोलिसांच्या तपासापलीकडचे हे काम आहे। एखाद्या गुन्हेगाराने ही हत्या केली असती तर अद्यापपर्यंत नक्कीच शोध लागला असता। केवळ सरकारच्या विरोधात मोर्चा काढून हा प्रश्न सुटणार नाही। तपास दुसऱ्या यंत्रणेकडे देऊनही उपयोग नाही। हा मुद्दा गंभीर आहे। शोध इतका सोपा नाही, याचा अर्थ या हत्येचा शोध लागणार नाही असेही नाही। मुस्लिम अतिरेकी ज्या पद्धतीने जुन्या पद्धतीने जिहाद पुकारतात त्यापेक्षा सनातनवाद्यांचा जिहाद हा भयंकर आहे। माणसाने विवेकवादी बनावे हा या परिवर्तनशील चळवळीचा मुख्य उद्देश आहे। बुद्धिप्रामाण्यवाद आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग बनवून सर्वसामान्य माणसांमध्ये प्रबोधन करणे हीच दाभोळकरांना श्रद्धांजली ठरेल असे प्राध्यापक मानव म्हणाले। जादूटोना विरोधी कायदा कोणत्याही धर्माच्या श्रद्धेच्या आड येणारा नाही हे त्यांनी विविध उदाहरणे आणि दाखले देऊन पटवून दिले। कार्यक्रमास कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माहेर सोडून सासरी आले, इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। राज्यात कृषी पर्यटनाची वार्षिक उलाढाल 13 कोटी रुपयांवर पोहोचली आहे। राज्यात 300 कृषी पर्यटन केंद्रांपैकी 127 पर्यटन केंद्रे आज मितीस सुरू आहेत। 3,30,674 कृषी पर्यटकांनी या केंद्रांना भेट दिली आहे। यातून 13 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल झाली असे एप्रिल 2012 ते मार्च 2013 या काळात बारामती कृषी आणि ग्रामीण पर्यटन संस्थेने केलेल्या पाहणीतून पुढे आले आहे। याबाबत पत्रकार परिषदेत संस्थेचे संचालक पांडुरंग तावरे यांनी सांगितले, कृषी पर्यटनाला राज्यात चालना देता येणे शक्य आहे। शासनाच्या कोणत्याही मदतीशिवाय आणि मार्केटिंगची माहिती नसताना शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून सुरू केलेला हा व्यवसाय अधिक फुफावू शकेल।
300 कृषी पर्यटन केंद्रांपैकी आज मितीस 127 केंद्रे सुरू आहेत. त्यानुसार प्रामुख्याने जिल्हानिहाय संख्या विचारात घेतली तर सर्वाधिक केंद्रे ही पुणे जिल्ह्यात असून ती 35 इतकी आहेत. त्या खालोखाल सातारा 15, कोल्हापूर 2, सोलापूर 7, अहमदनगर 5, ठाणे 16, सांगली 2, नाशिक 5, नागपूर 4 आदींचा समावेश आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात ही संख्या तुलनेने कमी आहे. शेतात पिकलेला ताज्या भाजीपाल्यास ग्राहक मिळावा या मुख्य उद्देशाने ही पर्यटन केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत. जागतिक कृषी पर्यटनाचा विचार करता राज्यात ही मोठी संधी असल्याचेही त्यांनी सांगितले. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. भारतातील शेतकऱ्यांना उपेक्षित ठेवून उद्योगपतींना चारा घातला जात आहे, अशी टीका ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी केली. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा यांच्या वतीने कविवर्य नारायण सुर्वे यांचा स्मृती दिन आणि पुरस्कार प्रदान कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार वैद्य यांना ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी कॅप्टन शिवाजीराव महाडकर यांना भला माणूस, दशरथ पवार यांना श्रमभूषण आणि पुरुषोत्तम सदाफुले यांना सनद पुरस्कार देण्यात आला. सभेचे अध्यक्ष उद्धव कानडे यांच्या मातोश्री केशरबाई यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. पत्रकार मधुकर भावे आणि प्राध्यापक मिलिंद जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोतापल्ले उपस्थित होते. वैद्य म्हणाले, भारतात 60% शेतकरी आहेत, त्यांना उपेक्षित करून उद्योगपतींना चारा घातला जात आहे. सवलतींच्या माध्यमातून हिरवे कुरण दिले जात आहे. शेतकऱ्यांची उपेक्षा सुरू असताना देशाचे कृषीमंत्री मात्र यंदा शेतीतून विक्रमी उत्पादन होणार आहे असे सांगतात. देशात उद्योग वाढत आहेत, परंतु यांत्रिकीकरणामुळे बेकारीही वाढत आहे. देशातील विषमता ही देखील दिवसेंदिवस वाढतच आहे. या सर्व गोष्टींचे परिणाम देशात विकृतपणे होत आहेत असे मत वैद्य यांनी व्यक्त केले. चकाचक गाड्या, लांबच लांब रस्ते, उंच इमारती दिसायला लागल्या आहेत हे विकासाचे लक्षण असेल तर त्याच्यासारखा दुसरा भ्रम नाही असेही त्यांनी नमूद केले. कष्टकऱ्यांचा आवाज दबला जात असून तो आता बुलंद होत आहे. आम्हाला मत देण्याचा अधिकार आहे, पण पत नाही. ती आम्हाला हवी आहे अशी मागणी कष्टकरी करत आहेत. त्यामुळे समाजात घडणारा हा जो नवा भाग आहे त्याच्याशी नाते जोडण्याचा प्रयत्न करा. तो आवाज क्षीण आहे, परंतु भारतातील ढोंगीपणावर साहित्यातून प्रहार करा आणि तो आवाज बुलंद करा असे आवाहन आढाव यांनी केले. भाजपने आमदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली रास्तापेठेतील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केले. महावितरणच्या 4 भ्रष्ट अभियंत्यांना लाचलुचपतने रंगेहात पकडले असले तरी असे शेकडो भ्रष्ट अधिकारी अद्याप महावितरणमध्ये आहेत. त्यामुळे लाचलुचपत खात्याने केलेल्या कारवाईची गांभीर्याने दखल घेऊन अजित पवार यांनी महावितरणमधील भ्रष्ट कारभारावर प्रकाश टाकावा अशी मागणी आमदार गिरीश बापट यांनी केली. महावितरणच्या भ्रष्ट अभियंत्यांवर तातडीने कारवाईसाठी आमदार बापट यांच्या नेतृत्वाखाली रास्तापेठ येथील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ते म्हणाले, एकीकडे सामान्य नागरिकांची अनेक खेपा घालूनही कामे पूर्ण होत नाहीत, तर दुसरीकडे पैशांच्या लोभापोटी काही अधिकारी असा गैरप्रकार करत आहेत. हा प्रकार अतिशय निंदनीय असून आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचाराच्या सर्वाधिक घटना उघडकीस येत आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आघाडी सरकारने संबंधित अभियंत्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी राजेश येनपुरे, नगरसेवक दिलीप काळोखे, रामदेव माळवदे, युवा मोर्चाचे सरचिटणीस प्रमोद कोंडरे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. वी सिविल कंप्यूटर्स
Electronics, Electronic and Telecommunications, IT and Mechanical. ME, Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma, Engineering, Mechanical and Computer. MBA, Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering. Aur saath hi D-Farm, B-Farm aur M-Farm bhi. Siddhant International School, CBSE. From nursery to fifth standard. Siddhant College. Transport even hostel facility. 22 ekad ka vishal campus. AICT Delhi aur Pune University dwara manyata praapt. सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। पुरुष उवाचच्या वतीने बलात्कार शिक्षेच्या पलीकडे काय या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। या चर्चासत्रात ॲडव्होकेट असीम सरोदे, नाट्य समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्ता पुष्पा भावे, विद्या बाळ, अभिनेत्री सुषमा देशपांडे, मुकुंद किर्दत, लेखिका वंदना भागवत, डॉक्टर गीताली किर्दत आदी मान्यवर उपस्थित होते। सरोदे म्हणाले, बलात्काराच्या केसमध्ये सरकारी वकील न्यायालयात पोलीस प्रक्रिया मांडण्यात गुंतलेला असतो, यामुळे न्यायालयात पीडित मुलीची बाजू मांडण्याचे राहून जाते, संबंधित मुलीला न्याय मिळत नाही। त्यामुळे अशा केसमध्ये सरकारी वकील, आरोपीचा वकील आणि मुलीची बाजू मांडणारा तिसरा वकील असावा असे मत व्यक्त करून ते म्हणाले, बलात्काराच्या केसमध्ये अनेक गोष्टी लपवल्या जातात, त्यामुळे पीडित मुलीचा आणि साक्षीदारांचा जबाब व्हिडिओ रेकॉर्डिंग करावा। आधुनिक तंत्रज्ञानाच्या द्वारे पुरावे जमा केल्यास आरोपीला कठोर शिक्षा होण्यास मदत होईल। दिल्लीतील बलात्काराच्या घटनेमध्ये मुलीचा मृत्यू झाल्यानंतर आंदोलने सुरू झाली, मेणबत्ती घेऊन निषेध केला, घटनेला राजकीय स्वरूप दिले, यामुळे आरोपींना कठोर शिक्षा होण्यास मदत झाली, पण आपल्यामुळे ही शिक्षा झाली असा गैरसमज आंदोलनकर्त्यांनी करून घेऊ नये, अन्यथा प्रत्येक गोष्टींसाठी नागरिक रस्त्यावर उतरून उद्रेक करत बसतील। पीडित मुलीला पाठिंबा देण्यासाठी मोर्चा काढावेत, पण या मोर्चाचा इव्हेंट होता कामा नये। यावेळी पुष्पा भावे यांनी बाल गुन्हेगारांचा प्रश्न गंभीर होत चालला असल्याचे निदर्शनास आणून दिले। सुप्रीम कोर्टाच्या नियमावलीनुसार हॉकर्स पॉलिसी राबवावी अशी मागणी आरपीआयचे नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी केली। शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर पथरीवाल्यांवर कारवाई करताना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार हॉकर्स पॉलिसी कायम ठेवून काम व्हावे अशी मागणी नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी केली आहे। शहरात नो हॉकर्स झोन निश्चित करावा, तसेच पथरीवाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांना ओळखपत्रही द्यावे। मध्यवर्ती शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरातील पदपथांवर अतिक्रमणे हटवण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती। त्यानुसार शहरात विविध भागातील रस्ते आणि पथारीवर महापालिकेची अतिक्रमण कारवाई सुरू करण्यात आली आहे। हॉकर्स पॉलिसीनुसार नगरसेवकांची समिती स्थापन करण्याची तरतूद असतानाही प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याचा आरोप नगरसेवक सुनील गोगले यांनी केला होता। त्याचवेळी पद्मावती मंदिर आणि PMP बस डेपोसमोरील गर्दीच्या रस्त्यावर पक्षाच्या एका कार्यकर्त्याने अतिक्रमण केले आहे, मात्र महापालिका अतिक्रमण विभागाकडून कारवाईस टाळाटाळ केली जात आहे असा आक्षेप नगरसेविका अश्विनी कदम यांनी केला होता। यावर पालिकेतील रिपाईचे गटनेते डॉक्टर देंडे म्हणाले, जर अतिक्रमण करणारे कार्यालय आमच्या पक्षाचे असेल तर कारवाई करण्यात यावी। एकूणच शहरात आता चालू असलेल्या कारवाईबाबत त्यांनी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांची भेट घेतली। सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार कारवाई झालीच पाहिजे, तसेच 2007 पासून हॉकर्स झोनबाबत धोरण निश्चित झाले नाही ते निश्चित करावे। नगरसेविका अश्विनी कदम यांचे कार्यालय अनधिकृत असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाशी संलग्न असणाऱ्या रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे अध्यक्ष महेश शिंदे यांनी केला आहे, तर शिंदे यांचे कार्यालय बुद्धविहाराच्या खासगी जागेवर आहे, त्यामुळे त्यांच्या कार्यालयाबाबतचा आक्षेप चुकीचा असल्याचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःच घर, हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट ची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर
बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937